नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे रव्याच्या चिकची कुरडई किंवा रव्याची कुरडई कशी बनवायची आणि कसं स्टोअर करायचं, तर ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर मग आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1.5 कप रवा घेतलेला आहे। या कपाचं माझं मेजरमेंट आहे, कुठलंही एक मेजरमेंट ठेवा। आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे। फक्त 2 साहित्य आपण इथे रव्याची कुरडई बनवण्यासाठी वापरणार आहे। तर सगळ्यात अगोदर हा जो रवा आहे तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे, म्हणजे एक पातेलं घ्यायचं। आणि या पातेल्यामध्ये हा जाडसर रवा आहे, तर तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता, पण जाडसर रव्याची कुरडई अगदी खुसखुशीत होते, त्यासाठी मी इथे जाड रवा वापरलेला आहे। आता आपण याला व्यवस्थित आता पाणी टाकून भिजत ठेवणार आहे। तर या रव्यामध्ये आपल्याला मिनिमम 3 कप पाणी टाकायचं आहे। सगळ्यात अगोदर रवा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये 3 कप पाणी ॲड करायचं, म्हणजे 1.5 कप रव्याला आपल्याला दुप्पट पाणी यात ॲड करायचं आहे। आणि यावर झाकण लावून किंवा एखादी प्लेट ठेवून आपल्याला हे भिजवायचं आहे। तर 3 दिवस हा रवा आपल्याला भिजवत ठेवायचा आहे। तर ह्या ही पहिला दिवस आहे म्हणजे, आणि दुसऱ्या दिवशी इथे बघा या रव्यावर तुम्हाला थोडासा फेस आलेला दिसेल, रवा भिजला की मग त्यातलं पाणी काढायचं आणि परत आपल्याला त्यात एखादी ग्लास किंवा 1.5 ग्लास फ्रेश पाणी टाकायचं, परत झाकण लावायचं आणि परत हा रवा तसाच ठेवून द्यायचा। तर ह्या 3रा दिवस म्हणजे साधारणतः आपल्याला 3 दिवस हा रवा भिजत ठेवायचा आहे, तरच रव्याचा चीक खाली तयार होतो आणि जी कुरडई होते ती अतिशय छान होते। तर इथे आपल्याला हे 3रा दिवशीसुद्धा अशा प्रकारे पाणी घालून ठेवायचं आहे, 3रा दिवशी पण। आणि 4थ्या दिवशी मात्र सकाळी तुम्ही इथे बघू शकता रवा असा अगदी खाली गाळ होतो, म्हणजे वर पूर्णपणे पाणी असं नितरून येतं। तर असं पाणी काढून घ्यायचं आपल्याला आणि तुम्ही इथे बघू शकता प्रॉपर रवा भिजलेला आहे आणि त्यात जो चीक जो असतो इथे आपल्याला ह्या रव्याचा इथे मिळतो। तर आता या चिकचे किंवा या रव्याच्या मिश्रणाचे आपल्याला आता कुरडई बनवायचे। तर त्यासाठी एका मी हंडीमध्ये एक नॉनस्टिकची हंडी घेतलेली आहे, त्यात मी 3 ते 3.5 ग्लास जवळपास पाणी टाकलेलं आहे आणि लागेल तसं आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे। तर यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकूया, पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं। इथे थोडंसं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, तर त्यासाठी एखादी बेलनं म्हणा किंवा लाटणं म्हणा त्याचा वापर करावा, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित पीठ हटता येईल। तर मग एखाद्या पळीचा जरी वापर केला तरी चालेल, पण ही नॉनस्टिकची हंडी असल्यामुळं मी इथे लाकडी चमच्याचा वापर केलेला आहे। तर तुम्ही स्टीलचं भांडं असेल तर एखादी तुमची जाडसर पळी असेल तर मग त्याचा वापर करू शकता। पाणी गरम झालं की मग तर जो रव्याचा चीक आहे तो यात ॲड करायचा आहे आपल्याला आणि सतत या मिश्रणाला आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर मग याच्या गाठी होऊ शकतात आणि हे मिश्रण कुठंतरी एकाच साईडला मग घट्ट होतं किंवा एखादी मोठी गाठ जमू शकते। तर त्यासाठी सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि गॅसची जी आच आहे किंवा जी फ्लेम आहे ते मीडियम ठेवायचं, खूप जास्त बारीकही न ठेवता कामाने आणि खूप जास्त फास्टही करू नका। तर एका मीडियम गॅसवर तुम्हाला हे पीठ जे आहे कुरडईचं ते शिजवून घ्यायचं आहे। खूप लवकर हे घट्ट होतं, पण थोडं लागल तसं पाणी टाकत राहायचं त्यात आणि हे मिश्रण थोडंसं पातळ करून घ्यायचं। तर कुरडईचं पीठ शिजलं किंवा नाही हे आपल्याला कसं ओळखता येईल, तर त्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्या पद्धतीने तुम्ही कुठलंही पापडाचं पीठ असेल किंवा कुरडईचं पीठ असेल तर त्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। तर साधारणतः या पिठाला आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतात व्यवस्थित शिजण्यासाठी आणि जसंजसं हे पीठ शिजत जातं त्याप्रमाणे या पिठावर एक प्रकारे साय यायला सुरू होते, म्हणजेच एक प्रकारची साय यावर क्रिएट होते। आणि इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेले थोडंसं, तर असं पीठ टाकून बघायचं। जर तुमचं पीठ शिजलं असेल तर हे थंड झाल्यानंतर याच्या खाली एक गोळी तयार होते बघा, अशा प्रकारे हातात जर तुम्ही घेतलात तर अशी गोळी तयार होते, म्हणजे प्रॉपर हे पीठ आपलं पापडासाठी असो किंवा कुरडईसाठी तयार होतं। जर हा रवा पाण्यामध्ये विरघळत असेल तर मग तुम्हाला ते पीठ शिजवण्याची जास्त शक्यता, म्हणजे अजून तुम्हाला ते पीठ शिजवावं लागतं। तर ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवावी, म्हणजे तुमचं कुरडईचं पीठ बिघडणार नाही आणि कुरडया कुठेही ब्रेक होणार नाहीत। जर तुम्ही पीठ कच्चं ठेवलं तर मग कुरडई टाकताना ती तुटली जाते, त्यात चिकटपणा येत नाही। तर अशा प्रकारे हळूहळू हे पीठ घट्ट व्हायला सुरू होतं, तर आपल्याला सतत हलवायचं आहे। तुम्ही बघू शकता कुठेही पीठ आपल्या इथे चिटकलेलं वगैरे नाही आहे, तर इथे पीठ आपलं व्यवस्थित शिजून तयार झालं आहे आणि थोडंसं घट्ट झालं, म्हणजे आपल्याला जे कुरडई बनवायच्या साच्यामध्ये टाकता आलं पाहिजे इतपत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं झाकण लावून ठेवायचं त्याला
म्हणजे खूप लवकर थंड होऊ नये म्हणून. आणि मग आपल्याला असं सोऱ्यामध्ये भरून आपल्याला जो शेवची जी चाळणी असते पण ती थोडीशी जाडसर चाळणी लावायची, म्हणजे टाकताना जर हे जाडसर असेल पण वाळल्यानंतर ते थोडंसं असं पातळ कुरडई होते, तर त्यासाठी थोडीशी नेहमी जाड चाळणी लावायची. आणि मग या सोऱ्यातनं आपल्याला अशा कुरडई करून घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे खूप इझी तुम्ही घरच्या घरी अशा रव्याच्या चिकच्या कुरड्या बनवू शकता. तर किती पांढऱ्या शुभ्र या कुरड्या होतात तुम्हाला इथे दाखवणारच आहे मी या व्हिडिओमध्ये. आणि चीक जर तुमचा व्यवस्थित क्रिएट झाला तर मग तुमची कुरडई अजिबात बिघडणार नाही, खूप छान आणि अगदी छान होईल. तर बघा, इथे मी सगळ्या कुरडया ज्या आहेत या पद्धतीने घालून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या साईजनुसार किंवा इच्छेनुसार जेवढ्या पातळ किंवा खूप लहान, खूप मोठ्या किंवा अगदी मीडियम साईजच्या हव्या त्या साईजमध्ये बनवू शकता. तर अशाच प्रकारे मी या सगळ्या पिठाच्या कुरडया बनवून घेणार आहे. तर इथे मी एक लाकडी बोर्डचा वापर केलेला आहे. तर तुम्ही प्लास्टिकचं पॉलिथिन किंवा जे प्लास्टिक पेपर असतो किंवा पापड घालण्याचे सुद्धा वेगवेगळे वेगळे आपल्याला पॉलिथिन आजकाल बाजारात मिळायला लागले, तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला इथे दिसून येईल की पीठ व्यवस्थित शिजल्यामुळं करड जी आपली कुरडई आहे कुठंच ब्रेक होत नाही आहे, अगदी व्यवस्थित पडते. आपल्याला ज्या वेळेस ब्रेक करायचं आहे त्याच वेळेस तुम्हाला ते हातानं तोडून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी या बोर्डवर ह्या सगळ्या पिठाच्या कुरडया घालून घेतलेत आणि 3 दिवस आपण याला उन्हात वाळवून घेतलेलं आहे. तर 3 दिवसानंतर ह्या बघा अशा एकदम तुम्हाला अशा पातळ दिसतील. ते जी तार आहे कुरडईची ती अगदी तुम्हाला नाजूक दिसेल पण तळल्यानंतर त्या अजून छान फुलतील सुद्धा. तर आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर मग ही कुरडई टाकून घ्यायची. तर इथे बघा सगळे जे तार आहेत ते अगदी मोकळे मोकळे होतात आणि छानपैकी ही कुरडई फुलली जाते. तर फक्त आपण इथे रव्याच्या कुरडई बनवलेल्या आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही गव्हाच्या चिकच्या सुद्धा कुरडया बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी. उन्हाळी जे पदार्थ आहेत किंवा जे उन्हाळी वाळवणीचे पदार्थ तुम्ही खूप इझिली बनवू शकता. तर इथे बघा कुरडई आपली पांढरी शुभ्र झाली आहे तळून अगदी. आणि आता आपण दुसरी कुरडईही याच पद्धतीने तळून घेणार आहोत. गॅस थोडासा फास्ट करायचा म्हणजे कुरडई लवकर तळली जाते आणि छान फुलली जाते. तर अशाच प्रकारे मी 1-3 ते 4 कुरडई जे आहे ते तुम्हाला इथे तळून दाखवणार आहे. तर ह्या कुरडई तुम्ही वर्षभरासाठी एखाद्या स्टीलच्या डब्यात जर ठेवल्या तर व्यवस्थित राहतात आणि वर्षभर काहीही होत नाही. फक्त छानपैकी वाळवून घ्यायच्या उन्हात, कडकडीत उन्हात 2 ते 3 दिवस ऊन या कुरडईला दाखवलं की जाळी होत नाही, काहीही होत नाही. वर्षानुवर्ष टिकणारी ही रव्याची कुरडई आहे आणि करायला अगदी सोपी आहे. तर तुम्ही ही कुरडई वर्षभरासाठी बनवून ठेवू शकता आणि हव्या त्यावेळेस अशा प्रकारे तळून खाऊ शकता. अगदी खुसखुशीत होते. जाड रवा वापरल्यामुळं या ज्या कुरडया होतात त्या थोड्याशा खुसखुशीत होतात आणि अगदी क्रिस्पी होतात. 3 ते 4 कुरडई मी अशा प्रकारे तुम्हाला इथे तळून दाखवलेले आहेत. तर बघा कुठेही कुरडई अशी आपली लालसर वाटत नाही आहे, अगदी पांढरशुब्ध कुरडई आपली तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब